लॉर्ड नून यांचं जीवन आणि वारसा यावर मुंबईत एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला एस एल समूहाचे चेअरमन सुभाष चंद्रा यांची विशेष उपस्थिती होती. लॉर्ड नून यांचा जन्म मुंबईत झाला होता आणि बालपणापासून त्यांनी हलाखीचं जीवन जगले होते. सुरुवातीला त्यांना मिठाईच्या दुकानात काम करावं लागलं. वयाच्या 17व्या वर्षी नून यांनी दुकानाचं रॉयल स्वीट असं नाव ठेवलं. त्यानंतर त्यांच्या व्यवसायात भरारी आली. त्यानंतर त्यांनी लंडनमध्ये या व्यवसाय सुरू केला. क्रिकेट हा त्यांचा आवडता खेळ होता अशा लॉर्ड नून यांचं 27 ऑक्टोबर रोजी निधन झालं. मुंबईतल्या कार्यक्रमात सुभाषचंद्र आणि लॉर्ड नून यांच्या कार्यक्रमाचं त्यांच्या आयुष्याचं कौतुक केलं. लॉर्ड नून तो एक बडे एक ऐसे इंसान थे जिनका एक ही कहना होता था कि काश भारतवर्ष के 125 करोड़ लोग अपना धर्म अगर इंडियन मानने लगें, अगर इंडियन मानने लगेंगे तो कोई कन्फ्लिक्ट कहीं रहेगा नहीं. और इसी को वो जिए. वो एक सच्चे मुसलमान बाद में थे, पहले इंडियन थे. और वही मैसेज उन्होंने सबको दिया कि लेट अस बी ऑल इंडियन फर्स्ट. जी 24 तास रहा एक पाउल पुढ़े.